एप्रिलमध्ये ज्या लोकांचा जन्म झालेला आहे, अर्थात एप्रिलमध्ये ज्यांचा वाढदिवस येतो, ती लोकं इतरांपेक्षा जरा वेगळी असतात. नक्की असं वेगळेपण त्यांच्यामध्ये काय असतं, कुठले चांगले गुण असतात, कुठले दोष असतात, त्याचबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये ही लोकं चमकतात, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. एप्रिलमध्ये ज्या लोकांचा जन्म झालेला असतो, अशा व्यक्ती दिसायला मोहक, आकर्षक, थोड्याशा जिद्दी पण मेहनती, रसिक आणि हसतमुख असतात. कलांचा आस्वाद घेण्याची कला यांना चांगल्या प्रकारे अवगत असते. साहसी खेळात यांना विशेष रस असतो. स्वभाव थोडा अतरंगी असतो खरा, घटकेत राग, घटकेत प्रेम, त्यामुळे समोरचा माणूस भांबावून जातो. म्हणजे याचं कसं असतं माहितीये का, की हे कसेही वागले तरी सुद्धा समोरच्या माणसाने मात्र यांच्याशी चांगलंच वागावं अशीच यांची अपेक्षा असते. परंतु या व्यक्ती रंगात आल्या की मग मात्र सभेचं आकर्षण असतात. आणि याचं कारण म्हणजे यांचा हजरजबाबीपणा आणि अलौकिक बुद्धिमत्ता. क्रीडा, प्रसारमाध्यमं, जाहिराती, राजकारण या क्षेत्रात यांना विशेष गती असते. आपल्याला जे हवं ते हट्टाने मिळवतात. खर्चाच्या बाबतीत मात्र त्यांचा हात सढळ असतो. कोणी त्यांना खर्चावर नियंत्रण करण्याचा सल्ला दिला तरी ती व्यक्ती त्यांच्या शत्रू यादीत जमा होते. यांचा राग न परवडणारा असतो बरं का. राग जरी न परवडणारा असला तरी त्यांच्या गोड हास्याकडे पाहता त्यांच्या रागाची कल्पना येणंही कठीण जातं. एप्रिल महिन्यामध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींनी बोलण्यावर आणि रागावर ताबा मिळवला ना तर त्यांची खूप प्रगती होऊ शकते. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा अपयशाची जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. आपल्या रंगरूपाबद्दल वृथा अभिमान न बाळगता दुसऱ्यांच्या भावनांचाही आदर केला पाहिजे. एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचं खास वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यात या नेहमीच उत्साही आणि आशादायी दिसतात. यांना स्वतंत्र राहायला आवडतं, म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना त्यांचं काम त्यांच्या तऱ्हेनेच करायचं असतं. बाकीच्यांची फार लुडबुड सहन होत नाही. यांची आवडती गोष्ट म्हणजे प्रवास. यांना नवीन नवीन ठिकाणी जायला, नवीन नवीन प्रवास करायला भरपूर आवडतं. या व्यक्तींमध्ये असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे लीडरशिप. नेतृत्व गुण या व्यक्तींकडे भरपूर असतात. त्यामुळेच तर राजकारण, पोलीस, सैन्य, खेळ किंवा जाहिरात क्षेत्र या क्षेत्रांमध्ये ही लोकं चांगलं करिअर करतात. मघाशी म्हटलं तसं या व्यक्तींना राग जरी पटकन येत असला तरी पण तशा या शांतता प्रिय असतात, म्हणजे स्वतःहून कुणाशी भांडायला जात नाही. पण आता समोरूनच कुणी अंगावर येत असेल तर या मागे थोडी हटणार आहेत. तसा या व्यक्तींचा स्वभाव जिद्दी असतो. मनात एखादी गोष्ट ठरवली तर ती पूर्ण केल्याशिवाय या मागे हटत नाही. तसंच आपल्याला हव्या त्या गोष्टी सुद्धा यांना दुसऱ्यांकडून चांगल्या प्रकारे घेता येतात. म्हणजे आपल्याला हवी असणारी गोष्ट दुसऱ्यांकडून कशी मिळवायची या गोष्टीमध्ये या व्यक्ती माहिर असतात. बरेचदा लोक यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण यांचं व्यक्तिमत्वच तसं असतं, बऱ्यापैकी प्रभावशाली. त्यामुळे कितीही गर्दी असली तरी यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. यांच्या हवं ते मिळवण्याच्या स्वभावामुळेच या व्यक्ती अनेक मोठी यशशिखरं गाठतात. आता एप्रिल महिन्यात जन्मलेले यशस्वी व्यक्ती कोणकोणते आहेत ते बघूया. आपला लाडका सचिन तेंडुलकर एप्रिल महिन्यातच जन्मलेला आहे. त्याचबरोबर पंडित रविशंकर, विनोदवीर कपिल शर्मा, राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी, जया बच्चन, अरिजित सिंग, प्रभुदेवा, अजय देवगन, मुकेश अंबानी या सगळ्या व्यक्ती एप्रिलमध्ये जन्मलेल्या आहेत. एप्रिलमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी शुभ रंग असतो नारंगी आणि सोनेरी. यांच्यासाठी शुभवार असतात रविवार, बुधवार आणि शुक्रवार. जर तुम्हाला रत्न वापरायचा असेल तर एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तींनी माणिक रत्नाचा वापर करावा. आता शुभ अंक बघूया. शुभ नंबर आहेत म्हणजे लक्की नंबर्स यांच्यासाठी असतात 1, 4, 5 आणि 8. या चार नंबरपैकी कुठलाही एक नंबर तुम्ही वापरू शकता. हे अंक तुमच्यासाठी लकी असतात असं म्हणायला हरकत नाही. मग मंडळी, तुमच्या घरामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये कुणी एप्रिलमध्ये जन्मलेली व्यक्ती आहे का?
आणि तिच्याशी हे वर्णन किती टक्के जुळत आहे? नाही 100% जुळलं तर किती टक्के जुळत आहे ते मात्र आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, एप्रिलमध्ये जन्मलेल्या व्यक्तीच्या सहवासात राहून असे कुठले वेगळे गुण त्यांच्यात आहेत किंवा दोष त्यांच्यात आहेत असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा कमेंट करून नक्की लिहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.